आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जाण्यापूर्वी जेव्हा तिने त्यागाचा निर्णय घेतला होता तेव्हा तिने आपल्या परिचारिकेसोबत मला हे पत्र पाठवलं होतं। त्यात तिने आपला हा निर्णय आणि कारणाचं पूर्ण विवरण लिहिलं होतं। मग हे वाचूनही तुम्ही तिच्या निर्णयासोबत सहमत कसे काय झाला? तुम्ही इथे येऊन तिचा निर्णय बदलण्याचा प्रयास का नाही केलात? जर माझी मुलगी खरोखरच असहाय्य असती तर त्याच दिवशी तिचा पिता तिच्या मदतीसाठी आला असता। कारण त्याच रात्री मला हे समजलं होत। त्याच रात्री समजलं होत? मग तुम्ही का नाही आलात? सीतेचा असाच आदेश होता आणि आजही मी आलोय ते सीतेचा आदेश पाळण्यासाठीच। सीतेचा आदेश पाळण्यासाठी तुम्ही सीतेला भेटला आहात का? नाही। मग आदेश कसा काय? जाण्यापूर्वी जेव्हा तिने त्यागाचा निर्णय घेतला होता तेव्हा तिने आपल्या परिचारिकेसोबत मला हे पत्र पाठवलं होतं। त्यात तिने आपला हा निर्णय आणि कारणाचं पूर्ण विवरण लिहिलं होतं। मग हे वाचूनही तुम्ही तिच्या निर्णयासोबत सहमत कसे काय झाला? तुम्ही इथे येऊन तिचा निर्णय बदलण्याचा प्रयास का नाही केलात? तुझे प्रयास काय कमी होते का? मग तू तिचा निर्णय कसा नाही बदलू शकलास? तू कसा सहमत झालास? तिने तिच्या तर्कांनी मला विवश केलं होत। अशाच प्रकारे तिने मला देखील शांत केलं। तिच्या पुढे मी हरलो परंतु ती या बलिदानामुळे इथे तुझ्या या कुळाचा गौरव वाढवून गेली तर तिथे माझी मान देखील गर्वाने ताट करून गेली।